त्यांनी आपलं जे उमेदवार उभं करणार असं सांगितलं होतं ते त्यांनी माघारी घेतलेले आहे. कशा पद्धतीने नक्की का निर्णय हा घेतला गेला, काय वाटतं आपलं, काय अनालिसिस? एकंदरच मराठा आंदोलन जरंगे पाटलांची भूमिका आरक्षणाबाजू आरक्षणाच्या दिशेला होती तोपर्यंत सर्वसामान्य लोक त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे होते. त्यामध्ये आम्ही नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील मराठा समाजांचं राहण्याचं पिण्याचं खाण्याचं सगळ्या प्रकारच्या सोयी केल्या. परंतु ज्या पद्धतीनं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्याने जाणीवपूर्वक एका विशिष्ट पक्षाला आणि नेत्याला टीका करायला लागले, त्यावेळेला बऱ्यापैकी लोकांना हे गणित कळायला लागलं. जे खासदार वर्षोनवर्षी या ठिकाणी मराठा समाज असतील सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवत होते, विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत होते, विकासाची गंगा त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये आणत होते, ती आज लोक पराजय झाल्यानंतर नवीन येणाऱ्या निवडून आलेल्या नवीन खासदारांनी समाजाकडे पाठच त्या ठिकाणी फिरवले. काही काही ठिकाणी निवडून आलेले खासदार काय म्हटले की आम्ही मुस्लिम समाजाच्या मताने त्या ठिकाणी निवडून आलेलो आहो, मराठा समाजाचं याच्यामध्ये काहीच योगदान नाही, हे अशा प्रकारचं वक्तव्य झालेलं आहे. आता निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका याचं आम्ही स्वागत करतो. याचं कारण काय की निवडणुकीमध्ये राजकीय लोकांची कामं आहेत, आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहोत. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठल्या टोकाची भूमिका घेणं योग्य राहील त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी घेतली, मी आज त्या ठिकाणी घेईल. पण निवडणुकीमध्ये आपण उतरून फक्त सत्ताधारी असणाऱ्या लोकांचे उमेदवार पाडून आपण अपक्षांना मदत करणार, जे अपक्ष ज्यांनी मराठा समाजाला काहीच दिलेलं नाही अशा लोकांना मदत करणं जे खासदारकीला झालं हे अभिप्रेत लोकांमध्ये नव्हतं, सामान्य लोकांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि जरंगे पाटलांनी निवडणुकीच्या विषयावरती घेतलेली माघार हा कुठेतरी सत्ताधारी पक्षाला असणारा परत एकदा बळ देईल. आणि भविष्यामध्ये मला असं पूर्णपणे विश्वास आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार, विविध विषय जे प्रलंबित राहिले असतील मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून ते सगळे प्रश्न मार्गीस लावतील. महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, अजितदादा पवारांकडनं प्रचंड अशी कामं केली. शहरी भागांसाठी तर कामं झालेली आहेत, मेट्रो आहे, रस्ते आहे. ग्रामीण भागातल्या महिलांकरिता एक लाडकी बहीणसारखी अशी योजना आणली की ज्या बहिणीला दर महिन्याला एक अनामत रक्कम तिच्या थेट खात्यावरती जाते. तरुणांसाठी विविध महामंडळाचीही या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी झाली. म्हणजे प्रत्येक समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी जसं आरक्षण महत्त्वाचं आहे तशाच प्रकारचं महामंडळाच्या माध्यमातून त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आज महायुती करते. आणि मला विश्वास आहे महायुतीच्या चांगल्या सीटा या राज्यामध्ये निवडून येतील. संजय राऊतांनी जनरल डायर आहे, जनरल डायरची त्यांनी उपमा केली. रोहित पवारांना मी असं करेक्शन करतो, रोहित पवारजी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आधुनिक काळातील चाणक्य आहेत. चाणक्य हा शब्द वर्षोनवर्षी काही लोकांना वापरला होता परंतु आजच्या तरुण पिढीचा चाणक्य हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्याच्यामुळे कृपया करून नादाला लागू नका. संजय राऊतांनी एकेकाळी मराठा चळवळीचं आंदोलनाचं बद्दल थट्टा केली होती, छत्रपती शिवरायांना त्यांचा DNA रिपोर्ट मागितला होता, त्याच्यामुळे संजय राऊत कधी काय बोलतील त्याला जास्त महत्त्व देण्याची मला तर काय गरज वाटत नाही. काल शरद पवारांनी एका भाषणामध्ये बोलताना संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. शरद पवारांच्या एकूण राजकारणाकडे आणि त्यांनी दिलेल्या संकेतावर आपण शिवरायांचं मंदिर उभारू म्हटल्यानंतर फडणवीसांनी त्याची खिल्ली उडवली होती अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे. काय होतं की सत्तेवर येताना 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे त्यांचे नेते आणि हे प्रवक्ते यांनी काय काम केलं हे तरी दाखवून द्या. फडणवीस साहेबांचं व्यक्तिमत्व 2014 पासून या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर यांनी छत्रपती शिवरायांचा सन्मान करत मराठा समाजाला दिलेलं योगदान, शहरी भागामध्ये केलेला विकास काम हा जर पाहता उद्धव ठाकरेंकडनं फक्त या ठिकाणी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोविडच्या काळामध्ये झालेले घोटाळे आणि त्याचबरोबर जातीयवाद निर्माण करून देण्याचं काम झालं यदा कदाचित संजय राऊत साहेबांना याची कल्पना नसेल. रोहित पवार असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस आधुनिकतेच्या निवडणुकीच्या निमित्ताने
महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये माझ्याकडे जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीप्रमाणे आज सोलापूर शहरामधील जे तिन्ही उमेदवार हे महायुतीचे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे यांच्या प्रचार दौऱ्याला ज्या ठिकाणी मी आलेलो आहोत या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या समाजाशी संवाद केला, खास करून मराठा समाजाच्या बरोबरी काही चर्चा झाल्या आणि एकंदरच पूर्ण मला विश्वास आहे की ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये खूप चांगल्या मताने सामान्य नागरिक विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देतील। माझा आजचा दौरा हा उद्या लातूर, नांदेड आणि जालना असा असणार आहे। त्याचबरोबर आज बार्शीमध्ये आम्ही विविध संघटनेशी बसून चर्चा करून राजेंद्र राऊत साहेबांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे त्यांनी मराठा चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्या योगदानाच्या माध्यमातून त्यांना प्रचंड मताने मराठा समाज आणि इतर सर्व समाजाने निवडून द्यावं या विषयावरती आजचा दौरा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।